तुमचं आयुष्य बर्बाद होईल, ही 30 कामं करणं आजच थांबवा. कधीच कुणालाही आंधळेपणाने जामीन राहू नका. तुमचे उधार दिलेले पैसे मागण्यास कधीच लाज बाळगू नका. तुमच्या पगाराचा आकडा आणि पगाराचे मार्ग, कमाईचे मार्ग कधीच कुणालाही सांगू नका. नीट पारख केल्याशिवाय कुणालाही जवळ करू नका. तुमच्या घरातील खाजगी गोष्टी, तुमच्या घरातील गुपितं, तुमच्या स्वतःची गुपितं चुकूनही बाहेरच्या अगदी जवळच्या मित्रालाही सांगू नका. लोक रडून ऐकतात आणि पाठीमागे मस्करी करतात, सगळ्यांना सांगतात, तर कधी कधी त्याचा गैरफायदा देखील घेतात. तुमच्याकडे असणारी कौशल्य इतरांना फुकट वाटू नका. तुम्ही इतरांसाठी जे काम कराल त्याचा योग्य मोबदला घ्या. सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका. जे तुमच्या जवळ आज आहेत त्यांची काळजी घ्या. तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या, अन्यथा भावनांचा स्फोट व्हायला वेळ लागत नाही. देवावर विश्वास ठेवा, अगर ठेवू नका, मात्र माणुसकी जरूर जपा. सोशल मीडिया, टीव्हीवरील मालिका आणि चित्रपटांमध्ये जे दिसते ते वास्तवात कधीच नसते हे कायम ध्यानात ठेवा. सतत तक्रार करणे, रडणे बंद करा. अशी माणसं कुणालाच आवडत नाहीत. मूर्ख लोकांच्या नादी लागून आपला वेळ वाया घालवू नका. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. तुमचा लवकरात लवकर विश्वासघातही होऊ शकतो. आयुष्यात पारदर्शकता ठेवा, परंतु सगळंच उघड करू नका. लोक गैरफायदा घेतात. विनाकारण स्तुती करणारे, तुमच्याशी जवळीक साधणारे यांचे सुप्त हेतू ओळखायला शिका. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तारुण्य कधीही परतून येत नाही, त्यामुळे तारुण्यात बेछूट वर्तन करू नका. म्हातारपणी पश्चाताप करावा लागेल असं कोणतंही वर्तन तारुण्यात तुमच्या हातून होऊ देऊ नका. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा. ती पारखण्यात चूक झाली तर तुमचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं म्हणून समजा. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या. जरा रिस्क घ्यायलाही शिका. आळसामुळे आपलं व्यक्तिमत्व, कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते. आळस झटका आणि कामाला लागा. मनात न्यूनगंड ठेवू नका. स्वतःला कमी लेखल्याने स्वतःबद्दलचा आत्मविश्वास खूप कमी होतो. स्वतःवर प्रेम करायला शिका. कोणतंही व्यसन व्यक्तीची शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक हानी करतं, त्यामुळे व्यसनांपासून दूर राहा. सतत चिंता व काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, ते सकारात्मक विचारांनी जगा. नेहमी कुणाच्या तरी धाकात राहू नका. सांगकाम्यासारखं वागू नका. या सगळ्या गोष्टी बंद करा. स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकारामुळेच आपली दुरावस्था होते. रागाच्या भरात उचललेलं पाऊल नेहमीच चुकीच्या दिशेला जातं. राग आणि भीक मागस्त, म्हणूनच जेव्हा केव्हा राग येईल तेव्हा शांत राहायला शिका. आर्थिक साक्षर बना, अन्यथा कितीही पैसा आला तरी त्याची बचत किंवा गुंतवणूक न होता परिस्थिती तुमची आहे तशीच राहते. त्यात काहीच बदल होत नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे षड्रिपू मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. यांपासून दूर राहा. पॉर्न व्हिडिओ पाहणं बंद करा. असे व्हिडिओ पाहून आपलं अधपतन होत असतं. कुणाबरोबरही कधीच विवाहबाह्य संबंध ठेवू नका, अन्यथा अनेक आजारांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.